जगाला शांतीचा समतेचा अहिंसेचा आणि बुद्धी प्रामाणिकतेचा संदेश देणारे जागतिक कीर्तीचे महामानव तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 ला लुंबिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शुद्धोदन तर आईचे नाव महामाया होते. बुद्ध 7 दिवसाचे असताना त्यांच्या मातेचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची सावत्र माता तथा मावशी महाप्रजापती गौतमी यांनी बुद्धाचा सांभाळ केला. बुद्धाचं मूळ नाव सिद्धार्थ म्हणजे सर्व संकटावरती मात करण्यासाठी सिद्ध असणारा महापुरुष म्हणजे गौतम बुद्ध. बुद्धांना त्यांच्या वडिलांनी सर्व पातळीवरचं शिक्षण दिलं. शुद्धोदन हे कपिलवस्तूचे राजे होते. बुद्ध राजपुत्र होते. त्यांच्या शिक्षणानंतर त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा तर मुलाचं नाव राहुल होतं. बुद्धाच्या पायाजवळ ऐश्वर सुख लोळत होतं. परंतु त्यांना चिंता होती ती प्रजेची रयतेची. जगामध्ये सर्व लोक सुखी असावेत दुःख नसावं. आणि सभोवताली त्यांनी पाहिलं तर धर्म संस्कृतीच्या नावाखाली समाजाचं शोषण केलं जात आहे. यज्ञ ईश्वर पूर्वजन्म पुनर्जन्म आत्मा अशा थोतांडाच्या माध्यमातून लोकांवरती राज्य केलं जात आहे. त्यामुळे बुद्ध अस्वस्थ होते. सुखाचा शोध घ्यावा प्रजेला सुखी करावं दुःख नष्ट करावं या मोठ्या उदात्त हेतून बुद्धांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला. सुंदर पत्नी सुंदर राजवाडा सुंदर राजपुत्र याचा त्याग बुद्धाने केला. आणि वयाच्या 29 वर्षी बुद्ध राजवाड्याच्या बाहेर पडले गयेला गेले. त्या ठिकाणी बुद्धाने अध्ययन केलं चिंतन केलं वेद वाचले उपनिषदा वाचली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वेद हे निरर्थक आहेत. त्यांनी वेदप्रमाणे नाकारलं. गया या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ज्या ठिकाणी बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्या गयाला पुढं बुद्ध गया म्हटलं जात होतं. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्ध एकांतात न थांबता ते लोकांमध्ये गेले जनजागृती केली गावागावात फिरले. अनेक राजे अनेक लोकांना प्रभावित केले. केवळ लोकाला नव्हे तर जगाला प्रभावित करणारा जागतिक कीर्तीचा महापुरुष म्हणजे तथागत गौतम बुद्ध. बुद्धाने आपल्या आयुष्यातलं पहिलं प्रवचन काशीजवळील सारनाथ या ठिकाणी केलं. बुद्धाने जगाला संदेश दिला ते त्या चार आर्य सत्याच्या माध्यमातून. बुद्ध म्हणाले जीवन हे दुःखमय आहे. त्याचं कारण अज्ञान तथा तृष्णा तथा हव्यास आहे. पण दुःखाचं निराकरण होऊ शकतं आणि तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे. तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता रंक असाल तर राजा होऊ शकता अज्ञानी असाल तर सज्ञानी होऊ शकता. या जन्मात तुम्ही क्रांती करू शकता असा संदेश देणारे बुद्ध म्हणजे जनमानसामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे महामानव होते. बुद्ध म्हणाले जगामध्ये काही नित्य नाही बदल होऊ शकतो. अनित्यतावाद बुद्धाने मांडला. बुद्ध म्हणाले आत्मा नाही. बुद्ध अनात्मवादी होते. बुद्ध म्हणाले ईश्वर आहे किंवा नाही त्यापेक्षा आपण आहात. आपले प्रश्न आहेत त्यावरती उपाययोजना आहे. बुद्ध निरेश्वरवादी होते. बुद्धाने जगाला समतेचा संदेश दिला. बुद्धाने जगाला अहिंसेचा संदेश दिला. बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिला. आणि बुद्धाने त्याच पद्धतीने जगाला प्रतिसमुत्पाद सांगितला. प्रतिसमुत्पाद म्हणजे जगामध्ये घडणाऱ्या घटनांच्या पाठीमाग कारण आहे चमत्कार नव्हे. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचं शास्त्रीय विश्लेषण करणारा जगातला पहिला महामानव म्हणजे तथागत गौतम बुद्ध. बुद्धाने जगामध्ये विज्ञानाचा पाया घातला. बुद्धाने पंचशील सांगितले अहिंसा सत्य अस्तेय असंग्रह आणि नैतिकता बुद्धाने सांगितली. नैतिकतेशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. गरजेपेक्षा जास्त संग्रह करू नये. संपत्तीचा हव्यास तुम्हाला शरणांगत बनवेल. चोरी करू नये खोटं बोलू नये आणि जगामध्ये कोणाची हिंसा करू नये. जगातले प्रश्न हिंसेने सुटणार नाहीत अहिंसेनेच प्रश्न सुटेल असा देखील संदेश तथागत गौतम बुद्धाने दिला. बुद्ध म्हणाले अरे प्राण्यात जाते पक्षात जाते वनस्पतीत जाते माणसात मला जाती दाखवा. प्राण्यामध्ये हत्या आहे घोडा आहे उंट आहे वनस्पतीमध्ये आंबा आहे नारळ आहे चिंच आहे पक्षामध्ये चिमणी आहे पोपट आहे मोर आहे. प्राण्यात पक्षात वनस्पती जाते माणसात मला जाती दाखवा. मानव हीच एक जात आहे. मानवामध्ये जाती नाहीत म्हणजे इथून तिथून जगातील सर्व मानव समान आहेत. समता बुद्धाने मांडली. राजा प्रसेनजीताला मुलगी झाल्यानंतर राजा प्रसेनजीत रडत होता. तथागत गौतम बुद्ध राजा प्रसेनजीताला म्हणाले राजा मुलगी झाली दुःख करू नकोस. मुलगी सुद्धा हिंमतवान आहे मुलगी सुद्धा कर्तृत्ववान आहे मुलगी सुद्धा बुद्धिमान आहे
आणि वंशाला देवा जसा मुलगा असतो तशीच मुलगी सुद्धा वंशवर्धक असते. ज्या काळामध्ये मुलीला जन्माला येण्यासाठी बंदी होती त्या काळामध्ये तथागत गौतम बुद्ध म्हणाले मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे, मुलगी सुद्धा वंशवर्धक आहे. असा समतावादी बुद्धिप्रामाण्यवादी मुलींच्या जन्माचं स्वागत करणारा महिलांना संधी देणारा महामानव म्हणजे तथागत गौतम बुद्ध. आज आपण 21व्या शतकात उभाव, जग युद्ध सज्ज झालेलं आहे, राष्ट्राराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विद्वेषाची भावना आहे. जगाला तथागत गौतम बुद्ध वर्धमान महावीरांची अहिंसा वाचवू शकते आणि आज जग वाचवायचं असेल तर युद्धाची नव्हे तर बुद्धाची जगाला गरज आहे. अशा तथागत गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व 483 ला कुशीनगर या ठिकाणी झालं. बुद्ध शरीराने निघून गेले पण त्यांच्या विचाराच्या तत्वज्ञानाच्या रूपाने ते कायमस्वरूपी आपल्या सोबत आहेत. अशा महामानवाला जयंती निमित्त विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.